लोणी टाकळी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बहिलोलपूर पारधी बेड्यावर ग्रामीण पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात लोणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अहेरकर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह दारू अड्ड्यांवर धाड टाकली असता चार दारू काढणाऱ्या इस्माच्या घरी 44,000 रुपयांचा मोहफुलांचा सडवा नवसागर हातभट्टी दारू मिळून आली. तसेच बेवारस स्थितीत 20 मोठे ड्रम मोठा सडवा अंदाजे ज्याची किंमत 60,000 रुपये 40 पिंपे मोह सडवा किंमत 10,000 रुपये मोह फुल गोणी 12,000 रुपये असा एकूण 82,000 रुपयांचा माल नष्ट करण्यात आला. धाडी दरम्यान पारधी बेड्यावरून एकूण 1,26,900 रुपयाचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या संचारबंदी जमावबंदीच्या काळात देशी विदेशी दारूची दुकाने पूर्णतः बंद असल्याने मद्यपींनी आपला मोर्चा आता गावठी दारूकडे वळविला होता. त्यामुळे पारधी लोकांच्या गावठी दारूला मोठ्या प्रमाणात मागणी होती. शहरी भागातील आंबट शौकीन महागड्या दराने दारू पिऊन वाहतूक सुद्धा करीत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन होऊन कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होण्याचा धोका लक्षात घेऊन लोणी पोलिसांनी धाडशी कारवाई केली व हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. त्यामुळे गावठी दारू विक्रेत्यांचे धाबे आता दणाणले आहे. तसेच पोलिसांचे सर्वत्र या धाडीमुळे कौतुक होत आहे. विदर्भ न्यूज करिता नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडे.